नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांची शेतकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नावरून चांगलीच भंभेरी उडाली. द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांसोबत बैठक सुरू असताना काही शेतकऱ्यांनी गारपीटमुळे झालेल्या नुकसान भरपाईचा प्रश्न उपस्थित केला. गारपीट झाली त्यानंतर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची यादी आली पण एक रुपया आम्हाला मिळाला नाही, तो पैसा कुठे गेला असा सवाल करत शेतकऱ्यांनी महाजन यांना धारेवर धरलं. पाहूया. गारपीट झाली, गारपीटीचे सगळे दावा आले, नुकसान भरपाई आली, सगळे डिश लागली, त्याच्यानंतर एक रुपया आम्हाला भेटला नाही, तो पैसा गेला कुठं? आम्हाला काय माहिती, तुम्ही पालकमंत्री आमचे विचारा, तुम्ही आमच्या प्रतिनिधीला अजिबात आले नाही, याद्या लागल्या तर खात्यावर पैसेच आले नाही, अकाउंट नंबर घेतले, एक रुपया नाही आला. कृषी खात्यामध्ये सगळे त्याचं कारण काय, 100% गारपीट नुकसान झाले आमची, तुम्ही उत्तर नाही येतच आहे. एक रुपया भेटलेला नाही. बारा कोटी रुपये